नमस्कार, माझ्या भाग्यश्री टॉप शिलाई क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी आज आपण लांबाहीची पेपर कटिंग पाहणार आहोत, तेही खूप सविस्तर आणि सावकाश पद्धतीने। तर ही बाही जी आहे ती आपण 3/4 कट करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे, तर हा पेपर आता आपण डबल फोल्ड करून घेऊयात। तर हा पेपर मी सेंटरून फोल्ड करून घेतलेला आहे। तर इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे। तर जॉईंट भागापासूनच आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते। तर या ठिकाणी आपण बाहीची उंची घेणार आहोत 10.5 इंच, प्लस त्यामध्ये आपण 1/4 इंच वाढून घेणार आहोत, म्हणजे 11.25 इंच। जर अस्तरचं जर ब्लाउज असेल तर त्यामध्ये आपल्याला 1/4 इंच वाढून घ्यायचं असतं, आणि जर बिना अस्तरचं जर असेल तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं असतं। तर या ठिकाणी मी 1/4 इंच वाढून घेतलेला आहे। तर या ठिकाणी मी 11.25 इंचावरती टिक करून घेत आहे। तर या ठिकाणी बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, 10 इंच, 10.5 इंच, 11 इंच, 12 इंच, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाहीची उंची घेऊ शकता। तर आता आपण बाहीची रुंदी पाहूयात। तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंढ्यानुसार घ्यायची असते। तर आपला मुंढा आहे तो 6 इंच। तर ही बाही जी आहे ती आपण 34 साईजच्या ब्लाऊज साठी कट करत आहोत, त्यामुळे त्याचा मुंढा आहे तो 6 इंच। तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंढ्यानुसार घ्यायची असते, आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 3 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते आपल्या बाहीची 9 इंच। तर या ठिकाणी एक आपण बॉक्स तयार करून घेऊयात। तर इथून आता आपण कट करून घ्यायचं, जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे तिथून कट करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याच्या पुढची स्टेप करायची आहे, ती म्हणजे कॅफ हाईटची उंची। तर कॅफ हाईट आपल्याला या खुल्या साईडनी घ्यायची आहे आणि वरच्या साईडनी घ्यायची या ठिकाणी। तर आपल्या बाहीची उंची आहे 10.5 इंच, त्यानुसार आपली कॅफ हाईट येते 3 इंच। तर या ठिकाणी 3 इंचावरती एक टिक करून घ्यायची, आणि ज्या ठिकाणी आपण 3 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्या आडव्या साईडनी 1 इंचावरती एक टिक करून घ्यायची, आणि जॉईंट भागातून 1 इंचावरती एक टिक करून घ्यायची। इथून आपण इथपर्यंत पाठीमागाच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी पाठीमागाच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला बाहीचा अगोदर सेंटर काढावा लागेल, बाहीवरती टेप ठेवायचा। तर या ठिकाणी आपल्या बाहीची रुंदी आहे 9 इंच, तर त्याचा सेंटर निघतं 4.5 इंच। तर या ठिकाणी 4.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची, आणि 4.5 इंचावरती जी टिक केलेली आहे त्याच्या वरच्या साईडने या रेषेवरती हा जो गोलाकार देऊन घेतलेला आहे त्याच्यावरती 1/4 इंचावरती एक टिक करून घ्यायची या ठिकाणी। तर आता आपण इथून समोरच्या मुंड्यासाठी गोलाकार देऊन घेऊयात। तर हा झाला आपल्या समोरच्या मुंड्याचा गोलाकार। त्यानंतर आपण आता या ठिकाणी बाहीचा बॉटम घेऊयात, म्हणजे दंडघेर। तर आपल्या बाहीचा बॉटम येतो 5 इंच। तर या ठिकाणी मी 5 इंचावरती एक टिक करून घेत आहे, आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं। तर आता आपण इथून इथपर्यंत मार्किंग करून घेऊयात। त्या ठिकाणी आपल्या बाहीची मार्किंग तयार आहे। तर आता आपण बाही कट करून घेऊयात, इथून इथपर्यंत कट करत घ्यायचं, इथून इथपर्यंत कट करत घ्यायचं, आणि इथून पाठीमागाच्या मुंड्याचा भाग कट करून घ्यायचा। आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा भाग कट करायचा आहे, त्यासाठी अगोदर आपल्याला बाही उकलून घ्यावी लागते आणि इथून समोरच्या मुंड्याचा भाग कट करून घ्यावा लागतो। तर परत बाही फोल्ड करायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला शिवत असताना समजतं, आणि बाहीच्या समोरच्या भागासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला शिवत असताना समोरचा भाग ओळखू यावा यासाठी आपण या ठिकाणी छोटासा कट देऊन घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीला 2 कट देऊन घ्यायचे असतात, एक कट म्हणजे सेंटरवरती आणि दुसरा कट म्हणजे समोरच्या भागासाठी। तर या ठिकाणी पाहू शकता आपला समोरचा भाग पाठीमागाच्या भागापेक्षा कमी आलेला आहे, म्हणजे तोच आपला समोरचा भाग असतो, एवढं लक्षात ठेवायचा।
तर या बाही विषयी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये विचारू शकता। तर ही पेपर कटिंग आपण डोस पीस वरती ठेवून कशी कट करायची आणि ती शिलाई कशी करायची ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर माझा व्हिडिओ आवडल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।